नमस्कार सखणो, माझं नाव शीतल महेश सोनाळे, मी पुण्याची आहे आणि काहीतरी सुचत असतं ते शब्दरूपी मी मांडण्याचा प्रयत्न करते. असंच स्त्री जीवनावरचं एक रोजच्या वाता रोजच्या जे आपण जगतो त्याविषयी थोडंसं काहीतरी लिहिलं आहे तरी तुम्हाला चांगलं वाटेल याची अपेक्षा आहे. तर मी स्टार्ट करते. किती सांगू किती गबाई, किती सांगू किती गबाई, माझ्या मागे किती गडबड घाई गोंधळ आहे. किती सांगू किती गबाई, माझ्या मागे किती घाई गडबड गोंधळ आहे. कुठे जावे आणि कुठे नको म्हणावं, कुठे जावे आणि कुठे नको म्हणावं, हा गुंफावणारा प्रश्न तर नेहमीच सोबतीला आहे. खरंच सांगू का तुम्हाला, मी तरी आजकाल कुठं फ्री आहे. खरंच सांगू का तुम्हाला, मी तरी आजकाल कुठं फ्री आहे. ओरडतात सासू सासरे, त्यांचं ऐकून घ्यावंच लागतं. ओरडतात सासू सासरे, त्यांचं ऐकून घ्यावंच लागतं. आणि ओरडलाच जरी नवरा कधी, तरी त्याला 100 उदाहरणे द्यावं लागतात. बघा बाकीच्या बायका कशा फिरतात, मी तितकी तरी फिरत नाही. घरचं सगळं आवरून जाते आणि तुमच्यासाठी तरी काही बाकी शिल्लक ठेवत नाही. मग तो गप्प बसतो, मग तो गप्प बसतो. गप्प बसणं हे त्याच्यासाठी गरजेचंच असतं. खरंच सांगू का तुम्हाला, मी तरी आजकाल कुठं फ्री आहे. बी सी आणि ट्रिप हे कंटस्टचे विषय झालेत. कुठे जायचं, कसं जायचं, कुठे राहायचं, काय घालायचं, हे तर प्रश्न ओळखीचेच झालेत. मग त्यातच फोटो आणि फोटो व्हिडिओ डान्स गाणे काय काय करावं मन एक्सायटेड झालंय. खरंच सांगू का तुम्हाला, मी तरी आजकाल कुठे फ्री आहे. घरची कामे, पाहुणे, पार्लर, आजारपण, कार्यक्रम, मुलांचा अभ्यास, बापरे किती बिझी शेड्यूल आहे. घरची कामे, पाहुणे, पार्लर, आजारपण, मुलांचा अभ्यास, कार्यक्रम, किती बिझी शेड्यूल आहे. तरी पण मी मुलांच्या पॅरेंट्स मिटिंगला मेकअप विथ प्रिटी साडी वेअर करून रेडीच आहे. खरंच सांगू का तुम्हाला, मी तरी आजकाल कुठं फ्री आहे. व्हॉट्सअप फेसबुक इन्स्टा आता सगळंच हँडल करता येते. आणि आडलं जरी कुठे तरी विचारायला कोण लाजते. खरंच सांगू का तुम्हाला, मी तरी आजकाल कुठं फ्री आहे. त्यातच सिरियल आणि पिक्चर यांची भारी आवड. स्वतःला भरपूर टेन्शन असताना पण नेक्स्ट एपिसोडमध्ये काय घडणार यांची घोर चिंता लागून राहते. खरंच सांगू का तुम्हाला, मी तरी आजकाल कुठं फ्री आहे. कधी डगमगत तर कधी व्यवस्थित, संसाराचा गाडा ओढतीये मी आता. कर्तव्य सगळी पार पाडताना स्वतःसाठीही जगतीये मी आता. खरंच सांगू का तुम्हाला, मी तरी आजकाल कुठं फ्री आहे. धन्यवाद माझी कविता ऐकल्याबद्दल. सर्वांचे मनापासून धन्यवाद.